ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणीत धाडसी चोरी, 40 तोळे सोन्यासह 70,000 रोकड लंपास. वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने खळबळ. बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी 40 तोळे सोने व 70,000 रोख रक्कम लांबवल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. निपाणीतील निराळे गल्लीत राहणारे प्राध्यापक कोळकी यांच्या घरी ही चोरी झाली. वर्दळीच्या ठिकाणी एवढी मोठी धाडसी चोरी झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की निराळे गल्लीतील रहिवाशी संतोष ईश्वर कोळकी हे VSM शिक्षण संस्थेत प्राध्यापक असून गुरुवारी सायंकाळी कुटुंबासह कार्यक्रमानिमित्त संकेश्वरला गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. मुख्य घराचं कुलूप तोडून वरच्या मजल्यावरील 2 तिजोऱ्या कटावणीच्या सहाय्याने फोडण्यात आल्या. त्यामधील 40 तोळे सोने व 70,000 रुपयाची रोकड लंपास केल्याचं दिसून आलं. कोळकी कुटुंबीय शुक्रवारी घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर CPI गुरुनाथ, PSI कुंभार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. श्वान महालक्ष्मी मंदिरापर्यंत जाऊन घुटमळले. त्यामुळे चोरटे एखाद्या छोट्या वाहनातून पसार झाले असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. महानकर न्यूज साठी निप्पाणीहून गौतम जाधव.